यरनाळे ते ग्रंथालय सप्ताह दिन उत्साहात साजरा. ग्रंथालय सप्ताह दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन. यरनाळे ते ग्रामपंचायत डिजिटल ग्रंथालय आणि माहिती केंद्र यरनाळ यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेमध्ये कन्नड माध्यम व मराठी माध्यमातील इयत्ता 6वी व 7वी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून वितरण करण्यात आले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना यरना ग्रामपंचायत डेव्हलपमेंट ऑफिसर गायत्री टोने म्हणाल्या, ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र आहे. शालेय शिक्षणाबरोबरच विविध ग्रंथ साहित्याच्या माध्यमातून बौद्धिक विकास साधला जातो. यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी ग्रंथालयाला भेट देऊन ज्ञानार्जन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ಡಿಜಿಟಲ್ ಗ್ರಂಥಾಲಯ ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಹಾಗೂ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯ ಮಕ್ಕಳ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಾರೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಗ್ರಂಥಾಲಯದ ಅಮ್ಮಿ ಬಾರ್ಕ ಅಸ್ತಾನ ಅಮ್ಮಿ ಗ್ರಂಥಾಲಯ ಜಾತ ಹೊತ್ತಾವ ಪಡತ್ ಹೊತ್ತಾವ ಅಥವಾ ಡಿಜಿಟಲ್ ನೌತ ಅಂತ ನೀವೆಲ್ಲ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿದಿರಲ್ಲ, ಈ ಪದ್ಧತಿ ಒಳಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಗ್ರಂಥಾಲಯ ಪಕ್ಕ ಘರತ್ ವಾಸ್ತಾಸ ಶಾಲೆತ್ ವಾಸ್ತಾವ ಈ ಗ್ರಂಥಾಲಯದ ಉಪಯೋಗ ಕರ್ನು ಘ್ಯಾ. ಇತರ ಎಲ್ಲನ ಎಲ್ಲ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಸುದೆ ನೀವು ಕಥನ ವಾಚನ ಕವನ ವಾಚನ ಎಲ್ಲ ಸ್ಪರ್ಧಿತ ಪುಸ್ತಕಗಳು ಇದಾವು. ಇಂಟರ್ನೆಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ತೈತಿ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಭವಿಷ್ಯವನ್ನು ರೂಪಿಸುವ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲ ಡಿಜಿಟಲ್ ಗ್ರಂಥಾಲಯ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ತರಬೇತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇದು ಡಿಜಿಟಲ್ ಗ್ರಂಥಾಲಯ ಆಗಿರ್ತೈತಿ. ಈ ಸಪ್ತಾಹದಲ್ಲಿ ನೀವು ಸದುಪಯೋಗ ಪಡ್ಕೋರಿ. ಸಪ್ತಾಹ ಬಿಟ್ಟನು ನೀವು ಫ್ರೀ ಟೈಮ್ ಇದ್ದಾಗ ಸಂಡೇ ಸ್ಯಾಟರ್ಡೆ ಹಾಫ್ ಡೇ ಇರ್ತೈತಿ, ಗ್ರಂಥಾಲಯದಾಗ ಕುಂತು ಪುಸ್ತಕ ಓದ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಧ್ಯಾನಾರ್ಜನೆ ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ಕೊರಿ. ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಗ್ರಂಥ ಮೇಲ್ವಿಚಾರಕರು ನಿಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರು ಪ್ರಧಾನಗುರು ಭಾಳ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊರಿ. ಮತ್ತು ಬರುವಂಥ ಮುಂದಿನ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ಸ್ಪರ್ಧೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಯರ್ನಾಳ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಹೆಸರು ತರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಗ್ರಂಥಪಾಲ್ ಗೋರಖನಾಥ್ ಮದಾಳೆ ಮನಾಲೆ, ಗ್ರಂಥಾಲಯಾಚ್ಯಾ ಮಾಧ್ಯಮಾತೂನ್ ಆಜ್ ಪರ್ಯಂತ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಚೆ ಆಯೋಜನ ಕೇಲೆಲೆ ಅಸೂನ್ ವಿದ್ಯಾರ್ಥ್ಯಾನಾ ವಾಚನಾಚಿ ಅವಡ್ ನಿರ್ಮಾಣ ವಾವಿ. त्यांना विविध साहित्य, काव्य, महाकाव्य, कविता, कथा, पौराणिक कथा इत्यादी विषयी माहिती ग्रंथालयाच्या माध्यमातून मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले. ग्रंथालय सप्ताह दिन म्हणजे 7 दिवसाचं कसं आपलं ह्याच्यामध्ये असते की आठवड्याचं म्हणजे काहीतरी असं दिलेलं असते घरी, त्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्रंथालय सप्ताह म्हणजे ग्रंथालय म्हणजे ग्रंथ, काव्य, ग्रंथाबद्दलची आवड निर्माण करणं, अभ्यास म्हणजे वाचनाची आवड निर्माण करणं, ग्रंथालयाला भेट देणं, मग ग्रंथालयामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन म्हणजे स्पर्धा घ्यायच्या, त्या मुलांना इथं आकर्षित करून त्यांच्यासाठी स्पर्धेत आणून त्यांना ग्रंथालयाबद्दल एक प्रेम निर्माण करायचं, मग ते प्रेम वाढवून त्यांनी अभ्यासाकडे वळावं. या उद्देशाने 7 दिवसाचा जे प्रोजेक्ट असतोय त्या पद्धतीने तुमचा निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आम्ही आयोजित केल्या होत्या. त्याबद्दल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं असा, त्यामध्ये भाग घेतला असा. या ठिकाणी कन्नड शाळेचे मॅडम हेड मॅडम आणि मराठी शाळेचे हेडमास्तरांनी आम्हाला सहकार्य करून मुलांचं हितपुत्र आणणे. या प्रसंगी PDO गायत्री टोने, समरसिंह निंबाळकर, कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी बरगाले, मराठी शाळेचे शिक्षक श्रीकांत तावदारे, ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.